इस्लामपुरातील भाजप मेळाव्यासाठी पैसे देऊन गर्दी गोळा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राष्ट्रवादीने हे आरोप केले असून भाजपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. इस्लामपुरातील भाजप मेळाव्यासाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. इस्लामपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी आलेल्या लोकांना मेळावा संपल्यावर याद्यांमध्ये नोंद करून पैसे वाटप केल्याचं चित्रण व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये चित्रित झालं आहे. भाजप नेत्यांनी पैसे देऊन लोकांना मेळाव्यासाठी आणल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून केला जात आहे, तर भाजपने या वृत्ताचा इन्कार केला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्यासाठी मोठी गर्दी इस्लामपुरात होती. मेळावा संपल्यानंतर मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पैशाचे वाटप केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, यामुळे चांगलीच खळबळ माजली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये काही लोक यादीप्रमाणे पैसे देत असल्याचे दिसून आले, मात्र हे भाजपच्या मेळाव्यासाठी पैसे वाटत असल्याचे कुठेही स्पष्ट होत नाही. मात्र तरीही या क्लिपचा आधार घेत राष्ट्रवादीने भाजपने मेळाव्याला पैसे देऊन लोकांना आणल्याचा आरोप केल्याचे खळबळ माजवली आहे. पैसे वाटून लोक गोळा केल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपाचे खंडन भाजपने केले असून भाजपवरील आरोप खोटे असल्याचा आरोप केला आहे. काल इस्लामपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व इस्लामपूरच्या नगराध्यक्षांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होता. दुपारच्या सत्रात आमच्या मोबाईलवरती एक क्लिप आली. ती क्लिप पाहिली असता असे आढळून आले की इस्लामपूर नगरपालिकेच्या पाठीमागून बाजूस बसून काही लोक वाहनामध्ये बसून, काही लोक टेबल खुर्ची टाकून येणाऱ्या लोकांच्या स्लिपा बघून त्यांच्या सह्या घेऊन त्यांना पैसे वाटप करत होते. यावरून असे लक्षात येते की हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनी सांगली व कोल्हापूर येथून भाडोत्री लोक आणून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.